जिथे जाईन तिथं खाईन या नियमानं भ्रष्टाचार करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अखेर बेड्या पडलेल्या आहेत. भिकाजी घुगे असं उस्मानाबाद मधल्या या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. गैरमार्गानं कमावलेली त्याच्याकडची माया तब्बल कोट्यवधींच्या घरात आहे. रॉकेलचा परवाना देण्यासाठी 12,000 लाच स्वीकारताना एसीबीनं त्याला रंगेहात अटक केली आहे. भिकाजी घुगे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल करोळ आहेत. आपण थेट विशालकडे जाऊयात. विशाल, काय अधिक तपशील, कधी पडला हा सगळा छापा आणि काय अधिक प्रकार आहे? सुवर्णा नाव यांचं भिकाजी असलं तरी यांच्याकडे कोट्यवधीची माया आहे आणि हे माया ज्यावेळेस पासून हे नोकरीला लागले त्यावेळेस पासून कमावली असल्याचं आता पुढे येत आहे. खरं तर याआधीही त्यांच्यावर 2 असे आरोप आहेत. त्या प्रकरणात त्यांची एसीबी कडून चौकशीही सुरू आहे आणि या सगळ्यानंतर आता फक्त 12,000 लाच घेताना ते अटक झाले आहे आणि त्यानंतर यांनी अवैध मार्गाने कमवलेलं मोठं खबाड आता पुढे येत आहे. फक्त स्वतःच्या नावावर नाही तर सासऱ्याच्या नावावर आणि बायकोच्या नावावर सुद्धा यांनी कोट्यवधीची माया जमवलेली आहे. औरंगाबादमध्ये जवळपास 1.5 कोटीचं रो हाऊस त्यांनी विकत घेतलेलं आहे सासऱ्याच्या नावावर आणि त्या रो हाऊसमध्ये जवळपास 38 लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर फक्त औरंगाबादमध्ये जवळपास वेगवेगळ्या नावावर त्यांनी 5 प्लॉट खरेदी केलेले आहे तर पुण्यामध्ये सुद्धा त्यांचे फ्लॅट असल्याचं आता उघड झालंय. एखादा अधिकारी अवैध मार्गानं किंवा भ्रष्टाचारा मार्गानं किती प्रकारची माया जमा करतो आणि कसं सगळं गबाड जमा करतो याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणात एसीबी कडून चौकशी सुरू आहे आणि अजूनही त्यांच्या बँक अकाउंटची तपासणी सुरू आहे. यात सुद्धा आता मोठं गबाड सापडण्याची शक्यता आहे. सुवर्णा, बरोबर आहे. एक प्रकारे अधिकाऱ्याकडे मोठं गबाड सापडू शकतं, मात्र अधिकारी जेव्हा काम करतो तेव्हा एक प्रकारे एक सिस्टीम लावली जाते किंवा एक प्रकारची चेन सुद्धा आढळून येते. तर इतरांवर कोणाचा एसीबीचा संशय आहे का आणि अधिक तपासात भिकाजी घुगे यांचे संबंध किंवा त्यांच्या मालमत्तेचे तपशील हे अधिक काही कळू शकतात का? मालमत्तेच्या तपशील मध्ये सध्या जी याच्या एसीबी कडून माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांचं जे मूळ गाव आहे अंबरवाडी तिथे त्यांची 30 एकर शेती सापडलेली आहे. ती कोट्यवधी रुपयांची असल्याचं माहिती पडते. तर पुण्यात पटनी आणि त्यांच्या नावावर जवळपास 40 ते 50 लाखाचे फ्लॅट असल्याचं माहिती पडते. तर नांदेड, जिंतूर आणि परभणी इथं विविध बँकेत त्यांची खाती आली आहेत. त्याच्या पासबुक एंट्रीमध्ये जवळपास 1,00,000 रुपयांची माया असल्याचं कळते. त्याचबरोबर पत्नी आणि त्यांच्या नावावर जवळपास 14 LIC खातं आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सुद्धा सापडल्याचं एसीबींच्या सूत्रांनी सापडलंय सांगितलंय. तर वडील जे त्यांचे आहेत शेषराव घुगे यांच्या नावावर सुद्धा विविध शहरांमध्ये बँक खाती आहे. तर आईच्या नावावर सुद्धा बँक खाती आहे. त्यावर सुद्धा 1,00,000 रुपयांची माया आढळून आली. एकूणच या सगळ्यांचा विचार करता यांनी आपल्या नातेवाईकाच्या नावावर, स्वतःच्या नावावर, सासऱ्याच्या नावावर कोट्यवधींची माया जमा केली आहे आणि त्याचबरोबर ही जी कारवाई झाली यात त्यांचा जो लिपिक आहे त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या मार्फत हे लाच घेताना आढळून आलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत इतरही काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा सुद्धा आता एसीबी तपास करते. सुवर्णा, बरोबर आहे. इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जातोय. तर लिपिकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. पण तत्पूर्वी भिकाजी घुगे यांची संपत्ती किती आहे ते आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा भिकाजी घुगे यांची संपत्ती काय काय आहे पहा. औरंगाबादच्या सिडको भागात 1 कोटीहून अधिक किमतीचं घर आहे भिकाजी घुगे यांचं. 38 लाखांची कॅश घरात सापडली आहे. तर 1.5 कोटी रुपये किमतीचं रो हाऊस सुद्धा आहे भिकाजी घुगेंचं. तर पुण्यामध्ये पत्नीच्या नावे 40 लाखांचा फ्लॅट आहे. औरंगाबाद, सातारा, देवळाई परिसरात 5 प्लॉट आहेत. हे प्लॉट 1,00,000 रुपये किमतीचे असल्याचं समजतंय. लाचखोर जिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांची संपत्ती पाहतोय आपण. तर औरंगाबाद गांधेलीमध्ये 1 प्लॉट आहे. अंबरवाडी गावात 30 एकर शेती आहे. त्याची किंमत 1,00,000च्या घरात आहे. तर नांदेड, जिंतूर परिसरात 4 बँकेची खाती आहेत. 7 LIC आणि 7 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे आढळून आले आहेत. हिरापूरलाही 1 प्लॉट आहे. हिंगोलीतही 3 प्लॉट असल्याचं आढळून आलंय. विशालचे आपण आभार मानूयात. संपूर्ण तपशील जो आहे तो आपल्यापर्यंत विशाल करोळे आपले प्रतिनिधी यांनी पोहोचवला आहे आणि त्याचा फॉलोअप आपण उद्या सुद्धा करत राहणार आहोत. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.